आज त्या एका ह्याच्या पाव छापले की ती पोरगी लई भयंकर वागत होती, म्हणजे वेश्याव्यवसाय करत होती. त्या पोरीच्या आजच्या घडीला वय तिचं 18 वर्ष नाही, तिचं 16 का काहीतरी 16-17 वर्षाचं आहे. पण ती गेल्या 6 महिन्यापासून वेश्याव्यवसायाला लागली पोरगी त्याच्यामध्ये. आणि तिचं शिक्षण थांबून म्हणजे माय मेली तर चुलत्यानं बाप दारुडा म्हणून चुलत्यानं शाळातून आधार ग्रहातून काढून त्या निरीक्षण ग्रहातून काढून त्या पोरीचं लग्न लावून दिलं. लग्न लावून देताना नवरा कसा होता, तिच्यापेक्षा जास्त वयाचा होता, तो दारुडा होता, सायपाकी करणार धाब्यावर काहीतरी. ती येऊन तिला त्रास द्यायचा दारू पिऊन, त्याच्या छळाला कंटाळून ती कंटाळून म्हणजे हाणमार करतोय म्हणून ती माहेराला आली. माहेराला आल्याच्या नंतर बापानं तिच्यावर हात टाकल्याचा प्रयत्न केला बापानं. मग हे तिच्या चुलत्यानं तिचा चुलता सांभाळायला लागला, हे चुलतीला जमाना. चुलतीनं सरळ सांगितलं बाई तू घरी राहायचं नाही असं, म्हणून त्या पोरगी रस्त्यावर आली. मग ही पोरगी रस्त्यावर आल्याच्या नंतर म्हणजे सासर घरी हे नाही, शिक्षण बंद केलं, सासर घरी बी हे त्रास, माहेरात आलं तर बाप त्रास, चुलता चांगला सांभाळायला पण चुलतीला त्रास व्हायला, पोरगी कुठं येईन? रस्त्यावर आली. रस्त्यावर पोरगी आली, तुम्ही आम्ही समजा बाया माणसं समजा तिनं ह्या बापानं असा पद्धतीचा त्रास दिला म्हणून ती पोलीस स्टेशनला गेली तक्रार द्यायला. पोलीस स्टेशनला सुद्धा बाप आहे समजून सांगू म्हणून त्याला समजून सांगितलं आणि तिला वाटायला लावलं म्हणून चुलत्यानं घरी नेली. पोलिसांनी तिथंच तक्रार घेतली का? नाही घेतली. तिचं शिक्षण बंद करताना तिचा बालविवाह होताना कुणी थांबवलाय का? नाही थांबवला. की जाऊ द्या हो द्या, तिथं ती एक गुन्हा झाला, एक बापानं हात टाकला ते गुन्हा झाला, जरट माणसासोबत लग्न करून दिलं ते एक गुन्हा झाला. हा मदत रस्त्यावर जावा ती पोरगी आली म्हणजे पोलीस स्टेशननं सुद्धा तिची मदत केली नाही, तक्रार घेतली नाही, तिथं एक गुन्हा झाला, तिची तक्रार नाही घेतली. ती रस्त्यावर जेव्हा आली कुणीतरी तिला मदत करतो म्हणून, मदत करतात म्हणून तिला खाण्याचं काही देऊन आम्हीच दाखवून तिला त्या पोरीला धंद्याला लावलं. मार्केट आता वेश्याव्यवसायातल्या अशा गोष्टी असतात की जितका नवीन माल आणि जितकी यंग पोरगी यंग बाई भेटल मुलगी तेवढे गिराईक तुटूनच पडते, तर तेवढेच त्या मार्केट तिचं मार्केट असते, तेवढ्या त्या पोरीचं जेवढं वय कमी तेवढी तिला मागणी जास्त असते. मग दिवसातून 50 बसू नाही तर 100 बसू ते, मग कुणी शोषण करत आहे. पोलिसांच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा पोलिसांनी सुद्धा तिला घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला असं तक्रारीत ती पोरगी म्हणते बरं का. तिला तमाशा थिएटरात नेऊन सोडले तर तिथं ती पोरगी नाचली, तर ती गॅदरिंगच्या गाण्यावर नाचत होती म्हणा. मग तिथं पोलिसांना माहीत नव्हतं का की बालकल्याण समिती पुढे हे प्रकरण द्यावं, माहीत नव्हतं का? तमाशा थिएटरात जर पोलीस अधिकारी नेऊन सोडत असतील. पण मूळ चूक कुठे झाली पोलिसांची? बाप असो या भाऊ असो तिच्या इज्जतीवर हात टाकला. इज्जतीवर म्हणजे तिच्या मानवी हक्कावर अधिकार आहे. केस का नाही घेतली? केस नाही, चूक ही तर झाली. लग्न झालं तिचं शिक्षण बंद करून हे पहिला गुन्हा आहे. तिच्या आई वडिला पण चुकी झाली तर झाली, पण पोलिसांनी तर हे थांबवलं असतं ना तर तिचं एवढं वाटवळं झालं नसतं. मग मला काय म्हणायचं आहे की 16 वर्षाची पोरगी 6 महिन्यात रस्त्याला आली, ती रात्रीचा प्रवास पुणे आंबाजोगाई करत होती म्हणून, आंबाजोगाई असं आमच्या त्या ठिकाणचं, की रात्रभर मी कुठं झोपू म्हणून. हा ज्यांनी ज्यांनी तिला घेऊ घेऊ गेले तर लॉजवर कुठं कुठं 15 ठिकाणं पंचनामे होणार म्हणा आता त्याचे, एवढ्या ठिकाणी तिला रात्री बेरात्री ते बेशुद्ध होऊस तर तिला तिच्याजवळ झोपत होते. बिड्याचं तिला व्यसन लागलं तिला. आता मला तुम्ही सांगा एवढे जर तुटून पडत असतील एखाद्या लहा ह्याच्या तिका हे नाही ना. आणि वेश्याव्यवसायात कसं असतंय त्या ह्याच्यामध्ये व्यवसायामध्ये कसं असतंय की बाबा मागणी तसा पुरवठा, ज्या पद्धतीनं ते सेक्स मागतील तशा पद्धतीनं त्या महिलांना वागावं लागते. तिच्या पाठीमागं जर कुणाचा आधारच नसेल तर ती कसं वागल, ती पोरगी कशी वागल? आणि किती सहजपणे आपण 16 वर्षाच्या पोरीला धंदेवाली म्हणतो. हा अरे मी काय म्हणते 18 वर्षाखालची पोरगी कोण? ए पोरी बंद करावा जरा, 18 वर्षाखालची कोणती पोरगी असू द्या, कुठल्याही गड्याच्या अंगावर जाऊ द्या, त्या गड्यानं सरळ नम्रतेनं विनंती करून बाईला ढकलून द्यावं त्या पोरीला की बाई तुझं वय कमी तू जरी हे असशील हा मी तुझ्यासोबत झोपू शकत नाही. दुसरी गोष्ट, मी वेश्याव्यवसाय जरी करणारी असन हा करणारी जर असन पण माझ्या इच्छेविरुद्ध मला कुणी ऐकू शकत नाही. आज माझं 18 वर्ष वय जरी असलं तर इथं तर 16 वर्षाच्या पोरीची 5000 तुम्ही धाब्यावर विक्री करायला लागला.
आणि जे भी कोणी आता बोलले की ती धंदेवाली आहे, तिला धंदेवाली सुद्धा म्हणण्याचा अधिकार आहे का? मग मी तिच्या एवढं तिच्या ह्युमन राईट्स जे आहेत, मानवी हक्क, तिच्या किती उल्लंघन करते तर, आणि किती मला काय म्हणते तुम्ही, एकदा महिला व्यवसाय असायला लागलं, तिच्याजवळ 400 नाही तो आकडा भयंकर असू शकतोय. कारण मी व्यवसाय करणाऱ्या बायासोबत काम केले ना, तर ते मला माहित आहे ना, जिल्ह्यात मी काम केलेलं असल्यामुळे. पण ती स्वतः बोलते ना की कोण पोलीसवाला होता, किती स्टारवाला होता, हे सगळं मी दाखवते. त्यांनी मला कुठं नेलं, त्याचं घर कुठलं, हे सगळं दाखवते. त्याच्या इथं किती स्टार होते, ती स्वतः तोंडाने बोलते. तुम्ही का पण नाही हे करत आहे, पाठवणी म्हणजे काय म्हणते माहितीये का, जिल्ह्याची बदनामी होईली अशी होईली. अरे हे 400 नाही तर लोक 400 जण ते झोपणारे नाहीत त्या पोरीसोबत, जास्त जण असू शकतील ते. जिल्ह्याची बदनामी व्हायला लागली म्हणून तुम्ही पुरीला धंदेवाली म्हणून बदनाम करता. म्हणजे एकटी पोरगी, म्हणजे हिच्या जवळ एवढ्या लोकांनी तिला त्रास दिलाय, ते दोषी नाहीत. फक्त ती एकटी मुलगी 16 वर्षाची, जिथं कायदा सांगते 18 वर्षाखालच्या मुलीचं लग्नही करू शकत नाहीत, तिच्यासोबत फिजिकल रिलेशन कोणीच ठेवू शकत नाही त्या 16-18 वर्षाखालच्या मुली, तो गुन्हाच आहे. भलेही विज्ञान म्हणत असेल की 16 वर्ष तिचं सक्षम शरीर झाले शारीरिक संबंध ठेवायला, हां, तरी सुद्धा कायदा असा सांगतोय की 18 वर्षाखालील मुलीच्या सोबत तिच्या सहमतीशिवाय, म्हणजे 16 वर्षाची जरी असेल तर त्याच्यात तिची सहमती कुठे होती? लग्न करताना तिची सहमती होती का? रस्त्यावर जेव्हा आली तिला खायला दिलं तेव्हा तिची सहमती असणार आहे? हां, बापानं तिला तिच्यावर हात टाकला तेव्हा तिची सहमती असणार आहे? तिची सहमती असती तर ती पोलीस स्टेशनला गेली असती, गेली असते का? म्हणजे किती तुम्ही सहजपणाने हे करतात, म्हणजे तुम्हाला बाल संरक्षणाचे कायद्याचं तुम्हाला ज्ञान नाही की तुम्ही जाणीवपूर्वक टाळतात त्या गोष्टी बोलण्याचे. तुम्हाला पिठा कायद्याची माहिती पाहिजे, जे की वेश्या व्यवसायाच्या संदर्भात जे महिला आहेत तर त्यांचं संरक्षणाच्या संदर्भातले काही आहेत कायदे, तर त्याच्या संदर्भाने सुद्धा तुम्ही डोळे झाक करतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्टी मानवी हक्क तुम्हाला माहीत नाहीत का महिलांचे? आणि महिलांच्या बाबतीत तुम्ही अशा पद्धतीने बोलताय, हे भयंकरच आहे ना. ज्या पत्रकारांनी मी आता मी सरळ बोलते, ज्या मी पत्रकारांनी असं धंदेवाली म्हणले ना, मी काय, मी पोलिसाला जाऊन पहिल्यांदा काय विचार नाही, त्यांचं असं म्हणणं की आम्ही चौकशी केली. अरे बाबा तुम्ही ठीक आहे चौकशी केली असं, ती पोरगी भयंकरच वागत होती. भयंकर वागत होती म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं नेमकं? 16 वर्षाच्या मुलीला काय माहित आहे की वेश्या व्यवहार काय असतो, हो कसं करायचं, कुठं जायचं, काय असते व्यापार, काय असते वेश्या व्यापार, काय असते 16 वर्षाच्या मग तिला कुणी लावलंय? हा, तिचं जर शिक्षण बंद करून लग्न नसतं केलं, ती आली असती रस्त्याला धाब्यावर. अहो जो माणूस झोपतो तिच्याजवळ त्यानं परस्पर तिची सगळे गिरायक तिला लावले तर, हा, आणि त्यानं परस्पर धाब्यावर विकतोय 5,000 2 रात्र राहा म्हणून इथं. पण मॅडम यांना अधिकारच नाही ना, कारण ती स्वतः सांगते ना की माझ्यासोबत सगळं काय जबरदस्ती केलं गेलंय. सगळं ती एवढी इनोसेंटली सांगते, एवढं आता सामाजिक कार्यकर्ते कसे असतात, त्याच्यामध्ये कार्यकर्ते कसे असतात, सगळं फॅक्ट बघितल्याशिवाय हे केल्याशिवाय त्याच्या प्रकरणात हात घालत नाहीत किंवा ते बघतात. सो 18 वर्षाखालचं लेकरून ते तिथं तिच्या मानवी हक्काचं उल्लंघन आहे ना. आणि अशा पद्धतीनं आपण म्हणतात, म्हणजे ज्या पोलिसांनी बलात्कार केलाय त्या पोलिसांच्या अगेन्स्ट तुम्ही बोलायला तयार नाही, तर तिथं तुम्ही काही बी लिहायला लागलात की पोलिसांनी असं केलं आणि ते जे लोक तिच्याजवळ खाऊ म्हणून तिला हे केलेलं दिलेले हे केलेले, तमाशा थिएटरात कशाला उणे घालायचं? लॉजवर तिला घेऊ गेले त्या लॉजवाल्यांनी हे केलं. न्यूजवाले पत्रकार म्हणजे काही लिहितात, आता कधी कधी होतात अशा चुका त्यांच्याकडून बी, पण आपण काय म्हणतात तुम्ही आजच एक घटना आमच्या बीडमध्ये, सख्या भावानं चुलत भावानं दोघांनी बलात्कार केलाय सख्याच बहिणीवर, त्याची पण गुन्हा दाखल झालाय अजून असं म्हणायला येतं ते साम केंद्रीय चॅनलला कधी. अशा लोकांमुळेच ना की सगळं बाईलाच दोष द्यायचा त्याच्या, म्हणजे तिचं वागणं नीट नाही, तिचं चरित्र वेगळं नाही. 400 गडी दोषी नाहीत, एकटी बाई दोषी आहे असं म्हणायचं त्यांना. स्वतःहून येतो ना तुमच्या अंगावर, तर तुम्ही बाजूला सरकार ते नाही संधी सोडतच नसते, तर उलट ते सगळेजण. आणि व्यवसायात कसं असतंय, गँगरेप असतो, ते गँगरेप असतात, त्याचे तिघ चौघ चौघ 5-5 जण असे लाईन न लागतात. सांगायला नशा करून करून माझ्यावर बलात्कार केला गेला. तिला सिगरेटची प्यायची सवय लागली, तिला काय माहित असेल जे एखाद्या वसतिगृहात राहणारं लेकरू, तिला काय माहित असणार आहे? तिने तुम्हाला प्रत्येक ठिकाण दाखवले, किती लोक कुठल्या कुठल्या टायमाला माझ्यासोबत असायचे सगळं सांगितली, सगळ्या गोष्टी तिने सगळं एक एक डिटेल मध्ये सांगते. एवढी लहान मुलगी, तिच्यासोबत काय घडलंय,
त्याचा तुम्ही पाठपुरावा करायचा सोडून तिला न्याय द्यायचा सोडून तुम्ही सरळ तिला धंदेवाली म्हणून तिला बदनाम करताय. नाही, तुम्हाला जिल्हा बदनाम होताना दिसायला लागलाय. जिल्हा कशामुळे बदनाम व्हायला? जिल्ह्यात बालविवाह होत नाही, दारू दारूचं एवढं प्रमाण वाढायला लागलं, दारू सहज उपलब्ध व्हायली, दारू पिऊन नवरे त्रास द्यायला लागले, तर आणि दारुड्या बापामुळे लेकरांचे बालविवाह व्हायला लागले, तर ह्याच्यावर नाही बोलायचं. ज्यावेळेस बालविवाह होत आहे त्यावेळेस कुठं जाते हे लोक सगळं? हो द्या म्हणते तर. नाही, आपल्याला काय म्हणायचंय, आपण मी असं आपण सामाजिक कार्यकर्ते असो, पत्रकार असतील, हे लोकशाहीतले खूप महत्त्वाची माणसं असतात. पत्रकार गोष हे जे असतात ह्यांच्या एका शब्दांमुळे हे सगळं ह्याच्यात जाती माहिती आणि अशा पद्धतीनं तर आपण एक शब्द वापरला जातो मॅडम की लहान मायात लग्न करायला तर काय काय तर केली अशी हो कोण असं तरी पळून गेली अशी हो पळून गेली अशी हो बाईलाच आणि पूर्व्यांनाच दोषी ठरवले जाते. हो मी तेच म्हणते की हे कधी बदलणार आहे हे हळूहळू बदलाच्या प्रक्रिया असतात, हळूहळू करायचं. पण आपल्याला काय म्हणायचं, आपण जबाबदार व्यक्ती येतं. आपण अशा पद्धतीनं स्टेटमेंट जाहीर देणं, जाहीर बोलणं, जाहीर लिहिणं, मला काय म्हणायचं, 16-18 वर्षाखालच्या मुलीसोबत बलात्कार झाला तो बलात्कारच असतो, तिच्या सहमतीनं नाही तिची सह अनपुणा कसं असतं 3 वर्षापासून कशाला बलात्कार. अहो ते 18 वर्षाखालचं लेकरू आहे, त्याच्यामध्ये तिची मर्जीच नसते, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सरळ सरळ आहे, त्याच्यामध्ये तो बलात्कार ठरवला जाते. मग त्यांना कायद्याचं नॉलेज नसेल. मला काय म्हटलं, आज समजा मी किती 38 वर्षाची, माझे एका एक्स वाय झेड पुरुषासोबत संबंध असतील, माझे 3-4 वर्षापासून संबंध असतील, त्याची माझी सहमती त्या कालावधीपर्यंत असेल. हा पण एक काळ आला असेल की मला त्याच्यासोबत रिलेशन नको असतील, बरोबर आहे का? नको असतील, मी त्याला सोडलं असेल किंवा त्यानं मला सोडलं असेल, बरोबर आहे की नाही? पण मी त्याला सोडलं म्हणून तो परत माझ्यावर हिंसाचार करत असेल तर मी तक्रार देणार ना जाऊन की बाबा ह्याच्या माझे रिलेशन होते, पण आता आमच्या दोघात काही काही नाही, मला त्याच्या संबंध नको आहे, तरी हा जबरदस्ती करतोय. मग मला काय म्हणतो, तुम्ही तेव्हा काय ते 3-4 वर्षाखालचे संबंध धरणार की कन्सर्न रिलेशन होते म्हणून? जोपर्यंत बाईची सहमती आहे तोपर्यंत ते सहमतीचे संबंध असतात. ज्या दिवशी बाईचा नकार असतो त्या दिवशी तो नकारच असतोय. तेच म्हणते 3 वर्षापूर्वी माझी मर्जी होती, आता माझी मर्जी नाही. मर्जी त्या मर्जीमध्ये तो माझ्यावर काहीही हिंसाचार करत असेल तर मी मला ते मान्य नसेल ना. पण ते नाही, 3 वर्षापासून तू तिच्यासोबत होता, ह्याच्यासोबत होती ती, आणि मग आता बलात्कार म्हणायचा कार्य. बरोबर, 3 वर्षापर्यंत सहमती, मी स्वतः सांगते की सहमती होती, पण मला तो पटतच नाही. तो माझ्यावर अनेक प्रकारच्या वेगळ्या गोष्टी तो करतोय, संशय घेतोय, पैसे मागतोय, मला हाणमार करतोय, मला काम करू देत नाही, बाहेर जाऊ देत नाही, माझ्या वेगवेगळ्या स्वातंत्र्यावर तो जर गदा आणत असेल तर मी अशा व्यक्तीच्या रिलेशनमध्ये कशाला राहू? त्याच्यामुळे माझी सहमती नाही, परंतु हा मला त्रास देतोय आणि आज हा त्रास मला सहन न झाल्यानं मी तक्रार द्यायला आलेले. तेव्हा माझी तक्रार घ्यायला पाहिजे का नाही? घ्यायला पाहिजे. तेव्हा सुद्धा काय म्हणतात, नाही मग तितक्या वर्षापासून नाही ह्यांचं लपडे. मॅडम मी एक विचारू का, आता मी पण जेवढं बी काम करते या मला जेवढं बी दिसते आता दुनियामध्ये, कायदे बनवलेत कशासाठी? कायदे हे बघा, यंत्रणा आहे महिलांच्या संरक्षणासाठी, मला मानवी हक्कासाठी, कायद्याची अंमलबजावणी करणार. मग त्या करप्टेड गोष्टी ज्या आहेत ना, हेच आहेत यंत्रणामध्ये अंमलबजावणी करणारी यंत्रणा, सगळ्या त्या गोष्टी. बरं आता ह्या मुलीवर बलात्कार झालाय, ठीक आहे, ती प्रेग्नंट आहे, तिचं अबॉर्शन झालंय आता, ठीक आहे मॅडम, माहिती की त्या मुलीचा बलात्कार बी झाला नाही, ठीक आहे, असं ते लोक म्हणतात, बरोबर आहे, मध्ये ठीक आहे. मग ह्या केस मध्ये जे आता बोलतायत ना पुरीच्या विरोधात, त्यांना काय भेटाले? काय आता जी म्हणतात ना तिला, आता काय बाकीच्या ठिकाणी काय होतंय, का मुलगा जर बलात्कार केला असेल तर तो मुलगा चांगला असामीचा असेल तर त्याच्याकडून पैसे वगैरे करेक्ट म्हणता ना तुम्ही, पैसे वगैरे घेऊन ही केस दाबण्याचा प्रयत्न करतो, तसे या केस मध्ये यांना काय भेटाले मला सांगा. त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा ह्याची दुसरी बाजू अशी, म्हणजे पहिली बाजू त्या मुलीची आता पेपरमध्ये आली, लोकांनी छापली, कार्यकर्त्यांनी बाजू मांडली, चॅनलला आली, तर मग आता ह्या मुलीच्या प्रकरणातली दुसरी बाजू ही आहे. दुसरी बाजू म्हणजे इकडच्या तिकडच्या गोष्टी गोळा केल्या, 3-4 वर्षाचं दुसऱ्याच बाईचं प्रकरण गोळा केलं, त्याच्यामध्ये ते टाकले, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी. पण मला काय म्हणायचं आहे, विज्ञान जरी सांगत आहे तरीसुद्धा कायदा भारतातला, भारतीय संविधानातला कायदा हे सांगत आहे 18 वर्षाखालील मुलींच्या संदर्भातले सेक्शुअल रिलेशन हे बलात्कार ठरले जातील. मग तुम्ही आताची केस घेऊ नका ना तिची, पहिल्याची केस घ्या. मग मला ना, पण ती आता 18 वर्षाची नाहीच ना, आता सुद्धा जेव्हा ती प्रेग्नंट होती ती सुद्धा तेव्हा सुद्धा तिचं 18 वर्ष वय नाही, ते आणखीन 18 वर्षीच नाही. हे कसं काय बोलतात की तिने 18 वर्षाची नाही, 18 वर्षाची नाहीत म्हणत नाही, 18 वर्षाची हे ते काय म्हणायचं माहितीये का, उगा यंत्रणेच्या करप्ट यंत्रणेच्या विरोधात कशाला बोलायचं लिहायचं, म्हणून मग बाईच्या विरोधात लिहिलं की सोपं गोष्ट होती.
बाईच्या विरोधात लिहिलं बोललं. एका गोष्टीमुळे रोज रोज दिवसातून 3 तर न्यूज नाही तर 4 तर न्यूज, आज इथं बलात्कार झाला, आज तिथं बलात्कार झाला, हे ह्या अशा हे सिस्टम कसं असतं महिलांच्या, महिला मग तेच ना, महिलांच्या कायदे जरी महिलांसाठी केलेले असले तरी त्याच्या अंमलबजावणी त्या पद्धतीने हेच म्हणायचंय की का नाही होत आहे अंमलबजावणी, नाही होत नाही ना, कुठेतरी होती सगळ्याच ठिकाणी. काय प्रॉब्लेम म्हणजे त्यात राजकारण असतात, बलात्कार असतात, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात, मोठ्या मोठ्या आसामी असतात, कार्यकर्ते त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करणारे असतात, सेटिंग करणारे लोक असतात, मग काय होतंय ह्या माझा ह्याच्यात काय झालं नाही त्याच्यात काय होईल म्हणून हे चालतंय. म्हणजे आता ह्यामध्ये ना त्या दोन पोलिसांनी सुद्धा तिचा बलात्कार केला म्हणून मग पोलीस प्रशासन बदनाम होईल म्हणून तुम्ही केस अशी फिरवता, अशा गोष्टी लिहायच्या. हे चुकीचं आहे का नाही की तुम्ही तुमच्या प्रशासनाला वाचवण्यासाठी, सेफ ठेवण्यासाठी, डब्बा नाही लागण्यासाठी एका मुलीला सरळ वेश्या आहे. पण 18 वर्ष वयाखालच्या मुलीला तुम्ही तिच्या इच्छेच्या विरुद्ध वित्त वित्त अवेश व्यवसाय करायला, हा गुन्हा नाही का? गुन्हा नाही आता तसंच म्हणावं लागेल, मग गुन्हाच आहे ना हा. आता तेच मान्य करून आपल्याला बसावं लागेल ना. मग हे ह्यांचं म्हणणं नाही, ती 16 वर्षाची जरी असली ना तर तिचे शारीरिक संबंध ठेवायला ती परिपक्व आहे असं विज्ञान सांगते. अरे मग विज्ञान सांगते पण ती किती मुलांसोबत ठेवावं, काय ठेवावं, हा आणि 18 वर्षाची आहे का ती, हे बी काहीतरी सांगते ना कायदा. मग तेच म्हणाले त्यांना कायद्याचं नॉलेज नसेल मग मॅडम. नाही नाही आता तसंही मग असू शकते, मे बी तसंही असू शकते. एकदा तुम्ही जाऊन कायद्यावर त्यांना बोललं पाहिजे. काय आपण बोलावं, फोन सुद्धा घेत नाही. अहो आपण स्वतः समोर जाऊन बोललंच पाहिजे मॅडम त्यांना कायदा जर माहीत नसेल तर. मी काय म्हणते, बाल संरक्षणाचे कायदे आहेत, पीठक कायदे, जीवनलाईन जस्टिस ऍक्ट आहे, म्हणजे खूप सारे आहेत ना ह्या लहान लेकरांच्या संदर्भाने, 18 वर्षाखालच्या मुलांच्या संदर्भाने कायदे आहेत भारतीय संविधानातले. विशेष म्हणजे महिलांचे मानवी हक्क हे समानतेच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानानं बहाल केलेले आहेत महिलांना, आणि तिथं तुम्ही विषमता पेरणारे विचार तुम्ही टाकताय आणि तुम्ही हे करताय, म्हणजे चक्क एक पोरगी दोषी आहे, ती 16 वर्षाचं लेकरू दोषी आहे, बालविवाह निर्दोष, आणि हे बाकीचे तिच्याजवळ झोपणारे, तिला विकणारे, कायद्याची अंमलबजावणी करणारे लोक तिच्याजवळ झोपणारे, हे निर्दोष आहेत. तुम्ही हेच सिद्ध करताय ना. पहिलं तर ना त्या पोलिसाची अर्ध तर तिच्या आई वडिलांनीच तिचं, आई तिची एक्सपायर झालेली म्हणे, बाप दारुडा होता, केलं सोडा अर्ध तर. पण ज्या वेळेस तिने पोलीस स्टेशन मध्ये मदत मागायला आलती ना मॅडम, हो त्या पोलिसाला पहिल्या ना कामावर काढलं पाहिजे, खरंच सांगते. त्याच्यापासून तिथूनच हे प्रकरण वाढले का नाही, वाढले का नाही, त्यांनी जर केस घेतली असती आणि तिला बाल कल्याण समिती समोर हजर जर केलं असतं तर हे बाकीच्या गोष्टी तिच्यासोबत घडल्याच नसत्या. हो घडल्या असत्या का, हे समजत नाहीये का प्रशासनाला की बाबा ह्या गोष्टीमुळे एवढं मोठं होत गेलंय. हो कारण एवढ्या लहान, कारण तिच्या घरातले कोण वेश्या व्यापार करणारे नाहीये. हो तिच्या घरातले एक तर चांगले सभ्यचे असतील, हो चुलता चुलती सांभाळा चुलता सांभाळायला तयार होता म्हणजे सभ्य घरातले असतील ते, वेश्या व्यापार त्यांना काय माहिती पण नसते ना. नाही ना, फक्त ते चुलतीमुळे त्यांच्या कसं माहिती, जर शिक्षण बी अर्ध्यातून सुटलेलं आहे या मुलीला काय माहित आहे की तुम्ही डायरेक्ट तिला धंदेवाडी कसं काय बोलू शकतो. आणि कोणी लावलं तिला, हा मग हे लावणारे नाहीत का दोषी, तमाशा थिएटरात नेणारे दोषी नाहीत का तिला. मग तुम्ही जे धडाधडा बोलता ना तुम्ही पण दोषी आहे ना, मग तुम्ही पण दोषी आहे. आता तिला जे म्हणताय ना वेश्या म्हणून, हो तुम्ही पण दोषी आहे, तुम्ही लोकांनीच तिला वेश्या बनवायला, आणि अशा पद्धतीने त्याची ओळख एवढे हे आहे अशा पद्धतीनं तुम्ही हे करायचं म्हणजे भयंकरच आहे ना हे. मला तर अजिबात, मी सकाळी मी त्यांना मेसेज केला, म्हणलं अजिबात तुमचं आवडलं नाही, आम्ही तुम्ही जे लिहिले ना त्याचा आम्ही हे विरोध करणार आहे, विरोध करतोय म्हणलं, त्याचा निषेध करतोय म्हणलं. महिलांच्या विरोधात अशा पद्धतीने बेकायदेशीर लिहिता, महिलांच्या विरोधात सुद्धा लिहा, तुम्ही जे घडले ते खरं लिहा, बेकायदेशीर लिहू नका. बेकायदेशीर मी सुद्धा लिहू नये, मी सुद्धा बोलू नये, बेकायदेशीर भारतीय संविधानाच्या अगेन्स्ट जाऊन हो लिहा ना दोन्ही बाजू, हो की महिलांची ही बाजू आहे, वाकांचं रिलेशन असतात, हे असतात, ते असतात, पण याच बघून काय केलं, हो नवऱ्याने काय केलं, बालकांनी नाही, इतर पत्रकारांनी ह्यांनी छापलेच ते छापले पत्र पेपरामध्ये पण खूप चांगलं आलं. हे तुम्ही पण लिहा ना, म्हणजे सगळ्यासमोर सगळं सत्य उघड केलं ना. तुम्ही डायरेक्ट तिला वेश्याय म्हणून तुम्ही तुमचं काम करून मोकळे झालात, म्हणजे उद्या जरा तिच्या केसवर म्हणजे एवढं लक्ष कुणी टाकणार पण नाही. आता नाही म्हणजे तुम्ही वेश्या मला तर कोणी माझी धन्यवाद तिचं काय असंच म्हणणार, जे मदत करायला जाणार होते ते सुद्धा आता नाही मॅडम. आमच्या जिल्ह्यात कसं आहे ना की काही कार्यकर्ते खूप खंबीर आहेत, काही जरी झालं ना त्यांच्या एवढं ज्ञान असतं त्यांच्याकडं, स्किल एक तर कायद्याचं, भारतीय संविधानातल्या मूल्याचं,
आणि कायद्यांच्या ट्रेनिंग घेतलेले असते. त्याच्यामुळे त्यांना बारीक बारीक बारकावे ह्युमन राईट्सच्या दृष्टिकोनातून आणि भारतीय संविधानाच्या दृष्टिकोणातून विचार करूनच सगळ्या गोष्टी करतात ते. त्याच्यामुळे कुणाला खतपाणी घालीत नाही. तुम्हाला सांगू का मॅडम, मी आंबेडकर सरांच्या ऑफिसला गेले होते, त्यावेळेस शिवाजी सर म्हणून होते.